कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगे कवि वाल्मीका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर कार डॉक्टर प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेद गणपति स्तोत्रम् संवत्सरेण च सिद्धिंच अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या सीतारामचंद्रार्पणमस्तु हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। आज सोम प्रदोष माघातला उद्या चतुर्दश आणि परवा पौर्णिमा माघ स्नानाची समाप्ती। आज रामराय आपल्याला यज्ञ या शब्दाबद्दल ज्ञान प्रदान करणार आहेत। यज्ञ कसा म्हणतात, यज्ञाला काय म्हणतात, यज्ञ म्हणजे काय। तर माऊली तुकोबाराय समर्थ यांनी यज्ञाच्या ज्या संकल्पना मानवाला सरळ समजवून सांगितल्या आहेत त्याचाही विचार आपल्याला दोन दिवस करायचा आहे। पहिल्या प्रथम निस्वार्थ भावनेनं केवळ दुसऱ्याच्या हिताकरता कर्तव्य कर्म करणं यालाही यज्ञ म्हणतात। याला काहीही लागत नाही, ना काळी ना लाकूड ना अग्नी ना तीळ ना तूप ना घेणं ना देणं काही। निस्वार्थ बुद्धीनं केवळ दुसऱ्याच्या हिताच्या कल्पना करणे हा संतांचा यज्ञ आहे। काहीच करावं लागत नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। या ऋषी लोकांनी सुद्धा हे ज्ञान जगाच्या कल्याणाकरता निर्माण केलं
आणि मानव आज जे विज्ञान निर्माण करतो ते माणसाच्या नाशाकरता करतो। पाहा तुम्ही, विज्ञान भयानक नाश आहे। गुडघा बदलवायचा आहे विज्ञानानं दिलं साध्य करून, लोक त्याच्या बदलवायचा काम लाखोने करायला लागले। आत्ताच एक संध्याकाळी ग्रस्त आले, म्हणजे दादा 3 लाख रुपये गेले, 1.5 लाख रुपयाचा एक एक गुडघा। म्हणजे विज्ञान काय करतं पाहतं, केवढी युद्धाची तयारी चालली आहे, समुद्रामध्ये हे चालली आहे, रिअल सर असं फेकायचं तसं फेकायचं, मग आता त्या समुद्रामध्ये ढवळाढवळ होणार नाही का? एवढं जर चाललं आहे ते आणि त्याच्याने हा निसर्ग बदलणार नाही का, मग काय करायचं ते विज्ञान? यज्ञाला लोक नाव ठेवतात पण यज्ञ काय करतो याच्याकडे लक्ष आहे का? नाही। यज्ञाला सगळे नाव ठेवतात म्हणून निस्वार्थ भावनेनं केवळ दुसऱ्याच्या हिताकरता कर्तव्य कर्म करणं याला यज्ञ म्हणतात। या यज्ञामुळे अकर्मसुद्धा कर्म होऊन जातं। आता याच्यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, तुकाराम महाराजांवर आळ आणण्याकरता असा एक प्रयोग केला गेला की हा मुलगा तुकाराम महाराजांचा होणार आहे मला, ठीक आहे म्हणे बाई, एवढं बोलून गेले तुकाराम महाराज। अकर्म होतं ते, ते तर तुकारामाने केलं नव्हतं, पण चमत्कार झाला। म्हणजे अकर्मसुद्धा जे हिताकरता बोलतात, हात लावल्यावर गर्भ बोलायला लागला, मी यांचा नाही आहे, जमलं। म्हणून ते म्हणतात आत्मकल्याण होतं, दुसऱ्याच्या कल्याणाच्या भावना निर्माण केल्या की आत्मकल्याण होतं। गीतेच्या 4th अध्यायामध्ये 24 ते 30 या श्लोकापर्यंत 12 यज्ञ सांगितलेले आहे भगवंताने गीतेमध्ये। ब्रह्मयज्ञ, प्रत्येक कर्मामध्ये कर्ता क्रिया सर्व पदार्थांच्या सर्व ब्रह्म समजून अनुभव घेणे, जेवढं कर्म आहे आपलं या कर्मामध्ये कर्ता क्रिया आणि पदार्थ, हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्न प्रजापती हरिर्विप्र शरीरस्तु भुंगते भोजे ते हरि, खाणाराही हरि अन्नही हरि खाऊ घालणाराही हरि, हा ब्रह्मयज्ञ आहे। आता भगवत पदार्पण यज्ञ, संपूर्ण क्रिया फक्त देवाला अर्पण करणे। यद्यत कर्म करोमि तत्तत्, मी जे जे कर्म करतो ते भगवंताला समर्पण। आता क्रिया आणि पदार्थ म्हणजे स्वयंपाक केला देव करतात आणि खातो तोही देव आणि ज्याला खाऊ घालतो तोही देव। आपल्याकडे असं सांगितलं आहे की जर दूध ओतू गेलं तर अग्नीला मिळालं, दुःख नाही करायचं। आता काही लोक म्हणतात लक्ष नाही दिलं, केव्हा केव्हा लक्ष देऊन 1 मिनिटाकरता तिकडे लक्ष चाललं जातं, दूध ओतू जातं अग्नीला। म्हणून शासनानं काय सांगितलं आहे, सकाळीच आधी पृथ्वीला देऊन द्यावं म्हणजे नाश नाही होत। पा तुम्हाला मागे सांगितलं होतं की जोपर्यंत हे दुःख आहे तोपर्यंत पृथ्वीला दूध घाला। शेतकरी पूर्वी गाईचं दूध काढायचा ना तर पहिल्या प्रथमच्या 4 धारा पातेल्यात नाही, जमिनीवर है जमिनीला दे। मग ते काही आपले कावळे गुरुजीसारखे होते, ते तर फरशीवर पडतं जमिनीवर कुठे पडतं? अच्छा, हे असे नाव ठेवतं हे लोक। काय नियम आहे, दूध काढताना 4 धारा खाली मारायचे, 1, 2, 3, 4 खाली मारायचं दोन, मग याच्यावर। काही लोक पातेल्यामध्ये पाणी राहू देतात दूधवाल्याकरता, म्हणजे पाणी दूध जास्ती येण्याकरता, आणि पहिल्या दारात त्या पातेल्याच्या किंवा बाटलीच्या कॉर्नरवर मारतात म्हणजे आवाज येतो, खाली पाण्यात कधी मारलं तर आवाज वेगळा येतो, असे हुजार असतात लोकं।
हे पूर्वीचे दूधवाले यायचे ना भांडपालचं करायला लावायचे ते, कारण गाईचा किंवा म्हशीचा पाना धुण्याकरता ते पाणी वापरावं लागतं, शेण लागलेलं असतं त्याला, तर ते धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी राहू द्यायचे, मग ती धार त्याला ऐकू आली पाहिजे, कारण पूर्वीचं दूध काढण्याची वेळ होती 3:30-4 सकाळची, तर तो असा कशावर बादलीवर मारायचा चर चर, अरे पाणी नाही आहे पण खाली पाणी असायचं, असं आहे ते यत यत कर्म करो मी, प्रत्येक कर्म, स्त्रियासुद्धा भाकरीचा तुकडा अग्नीत टाकून द्यायचा, झालं त्यांचा वैसुदेव, आता तसंच करायचं ते, कारण भावनेनं निस्वार्थ वृत्तीनं त्याग करायचा आहे, म्हणून ते म्हणतात सगळंच मी देवाला समर्पण करतो आहे आणि देवाचं दे पा. आपल्याकडे एक पद्धत होती, नवीन वस्त्र कुंकू लावून देवापुढे ठेवायचं मग नेसायचं, आता तर दुकानातच घालावं लागतं असा काळ आला आहे, स्त्रिया दुकानात घालत नव्हत्या पूर्वी, म्हणून आता स्त्रियांचे दुकानच वेगळे झाले आणि त्या दुकानात मागे एक रूम असतो, घालून पा. पण तुम्ही कुंकू लावायचा देवापुढे ठेवायचं, हे देवा तुझं वस्त्र आहे आता मी वापरतो, यज्ञ आहे हा. पूर्वी स्त्रिया काय करायच्या, द्वितीय त्या चंद्राला आपलं फाटकं वस्त्राचा एक धागा काढायचा, त्या चंद्राला वाहायचा आणि सांगायचं जुनं घे आणि नवं दे. आता नवे जितके पडले तर कोणाला देऊ, म्हटलं कशाला घेतले, हा पद मिळत काही गरज नसते ना, काहीच गरज नसते, पण मनुष्य करतोच. 50-60-70 गोळा झालेल्या असता देऊन दिले तर नाही. यत यत कर्म करो मी, म्हणून ते सगळे भगवंताला समर्पण करतात. अभिन्नता रूपी यज्ञ, पदार्थापासून विभिन्न होऊन देवामध्ये लीन होणं आणि परमात्म्यास आपण अभिन्न समजणं, पदार्थापासून दूर व्हायचं, शरीर उदरनिर्वाहाकरता घेणं. आता एक सगळ्यांना जमणारा यज्ञ सांगितला आहे, संयमरूपी यज्ञ. भगवद्गीतेमध्ये सांगतात एकांत काळात बसून आपल्या इंद्रियांना विषयापासून दूर करणं म्हणून ध्यान करायचंय. रोज हा यज्ञच आहे, विषयांचा विसर पाडायचा आहे. 24 तासामध्ये संपूर्ण 24 तास विषयांचा विसर पडणं कठीण आहे, मग त्यातल्या त्यात थोडा वेळ सकाळीस आणि थोडा वेळ संध्याकाळी हा संयमरूपी यज्ञ आहे. एकांत काळामध्ये आपल्या इंद्रियांना विषयात प्रवृत्त होऊ न देणे, नाही तर एकटं आपण बसलो ना तर आपलं डोकं वेगळं चालू राहतं, दुसऱ्या अन्य विषयामध्ये चालले जातात, गप्प मारायला कोणीच नाही आज. म्हणून ते म्हणतात विषय हवनरूपी यज्ञ, व्यवहार काळामध्ये इंद्रियांच्या विषयाचा संयोग होऊन सुद्धा त्यामध्ये राग द्वेष निर्माण न होऊ देणे. वा कोणी काही चुकलं की आपल्याला चीड येते, ती होऊनही द्यायची, आता ते बस त्याच्या बुद्धीप्रमाणे करतो तो, आपल्याला काय करायचं. कारण जगामध्ये सगळे लोक ना व्यवहार दक्ष ना परमार्थ दक्ष, आपल्यापासून कोणाला त्रास होईल याचा विचारच नाही. आता पहा हे आवाज पहा केवढाले आवाज करून, तुमच्या घरी लग्न ही गोष्ट खरी आहे पण बाकी त्यांना काही कोण कोण विचार, मग काय लग्न वारंवार होतं का, कुठून बोलतो आणि घेतो नथू आपला असे. म्हणून ते मंगल कार्यालय गावाच्या बाहेर गेले ते फारच बरं झालं,
म्हणून ते म्हणतात ज्ञानेश्वर माऊलीनं 13व्या अध्यायामध्ये 419 ओळी सांगितले, एरवी इंद्रियांचे मेळे विषयावरी तरी लोळे, परी विवेकाचे निविटाळे लिंबे गेना। काय करायचं, विवेकाने ते आपल्याला लागू द्यायचे नाही, ते विवेकाच्या योगानं लागू नाही द्यायचे। मग आपोआप राग द्वेष हे आपल्यापासून अलिप्त होऊन जातात, ते म्हणतं हे आपलं गिराईक नाही आहे। राग द्वेष जे आहे ते आपल्यापासून अलिप्त होऊन जातात। आता समाधीरूप यज्ञ सांगितला आहे, मन बुद्धीसहित इंद्रिय आणि प्राण यांचा निरोध करणं, ज्ञानानं प्रकाशित अशा समाधीमध्ये स्थिर होणं। एक एक दिन दोन दोन तास लोक समाधीमध्ये मग्न असतात, बातमी हिमालयातले चित्र येतात आपल्याला। बाह्य जगात नाहीच ते, द्रव्य यज्ञ आपल्या प्रापंचिक माणसाला आपणास मिळालेले सगळे पदार्थ निस्वार्थ भावनेनं दुसऱ्याच्या सेवेसाठी देणं। आत्ताच एक उदाहरण आलं माझ्याजवळ, कानडे साहेब आहे ना, ते बसले होते, ते म्हणे दादा तुम्ही एक वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की हे कोरोनाच्या काळात मी सांगितलं होतं की बा ते मुंजे मिंजे घालणे तुम्हाला कोणी येणार नाही जेवायला, तर तुम्ही काय करायचं, पिंपळाच्या झाडापुढे दही भात ठेवून द्यायचा, नैवेद्य दाखवायचं, मोकळायचं। आता काही लोक म्हणे काय झाड का खातं, असे आपल्या काही असतातच भगिनी। तर मी अनेक उदाहरणं दिले होते त्यांना, तर त्यांना प्रचिती आली काल शनिवारच्या दिवशी। ते शेजारच्या मुलाला बोलवलं त्यांनी, तर ते म्हणे नाही आहे तर खाऊन घेतलं। आता लहान मुलांना असं काही नसतं, मुंज्या घरी जरी बिस्किट खाल्लं असेल तरी त्याला जेवू घालायला काही हरकत नाही, त्यांना वारंवार खाल्लं तर पसतं। लहान मुलं आहे ते, कसे काय उपाशी राहतील। आता मी 2 दिवस कार्यक्रम केला ना, मी काय करायचो, 11 वाजता त्यांच्याजवळ नैवेद्य मागायचो, पूजा चालू होती माझी, स्वयंपाक झाला, नैवेद्याचा ताट आणा, म्हणजे झाला, हा म्हटलं माझी एवढी पूजा झालेली आहे, त्या देवाला नैवेद्य दाखवलं, पान ठेवलं, सुरू करून जाते तिकडे। कारण ते मुलांना तो पदार्थाचा वास आला की ते आळूत जाता भजे काढून घेतील, अरे तो मुलं आहे ते। मग त्याच्याकरता ही योजना करावी लागते। तुम्ही जरी त्यांना सांगितलं की बा हे इडली खाऊन घ्या आणि डोसा खाऊन घ्या, तरी त्यांना कधी त्या पदार्थाचा वास आला, ते बालपण आहे ते, देवाने चोरलं ते यांचं काय लावलं। सुरू त्यामुळे काय व्हायचं, तिथे गर्दी कमी होऊन जायची, देवाला मिळालं की माणूस सुट्टा होऊन जातो। मग कशाची देवीन कशाची शांतीन कशाचं काय, ते येऊ ते म्हणे बा काय आयडिया काढ, म्हणजे आयडियाने हे असंच करावं लागतं। इथे आयडिया काय करायची, ते आयडिया बँक आहे, हे बुद्धी लागते। ते तुम्हाला कोणत्याही गोष्टी नीट करायची, तुम्हाला पूजा नीट करायची आहे ना, आणि त्याचं फळ असं आलं की आम्ही पूर्णावती करत असताना त्यांच्या घरामध्ये 3 गायी घुसल्या आणि आम्ही देवीचं वर्णन करत होतो, महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती, 3 गायी याने पाहिल्या त्या एकदम मध्ये घाला त्यांना कर्माचं। तर हे कानडे साहेब म्हणे तुमचं ऐकलं तुम्ही, तर मी परवा गेलो म्हणे, म्हणजे शनिवारी मुंजाला हे नैवेद्य वगैरे ठेवला आणि जो मुलगा आम्ही सांगितला होता तो दुपारी आला आमच्याकडे, काहो काका काय एकटे बसले, म्हणे काय नाही रे असं बस, तुला सकाळी मुंजा सांगितलं, जाऊ दे म्हणते मजा येतं काही देऊन दे म्हणे मला खायला, त्याने दुपारी 1 वाजता खाल्लं त्यांच्याकडे। ते मुंज्याला ठेवून आल्यावर तोच पोरगा दुपारी त्यांच्याकडे 1 वाजता गेला आणि त्याने स्वतः मागितलं असं आत्ता त्याने मला सांगितलं। ते बाया बिचारा श्रद्धेने ठेवतात, माणसं असे दूर उभे राहत नाही, काय तो थंड करता कोण अटक बाया असं काय झाड खातं का आपला उखरडू भाऊ,
नावच त्याचं उघडू असतं. म्हणून आपले कोणी अशी नेंद त्यांच्यासमोर करूही नाही. आपल्याला काय वाटतं यांना वळण लागलं पाहिजे. त्यांच्या आईने लावलं तर बाईकडून काय वळतीन ते. पत्नीला तर कुचमाल समजतात लोक. आणि तिची तळमळ असते की यांच्याकडूनही काही पुण्य व्हावं. पण तो दगडू किती पाणी टाका त्याच्यावर. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं आपल्या पतीचं हित व्हावं म्हणून त्यांनी देवाकडे वळावं. त्यांचा उदात्त हेतू असतो. जन्मभर संसार करतो आपण पण त्या भावनेला ओळखत नाही. काय भावळपणा लावलाय लोक चंद्रावर चालले. म्हटलं तुम्ही आता अजून काशीला बी नेलं नाही काय चंद्राच्या गप्पा मारत. काशीलाही नेलं नाही चंद्राच्या गप्पा काय मारत. म्हणून ते म्हणतात आपल्यापाशी असणारं पदार्थ नुसतं द्रव्यच नाही सांगितलं, निस्वार्थपणाने दुसऱ्याच्या सेवेसाठी वापरणे. पा पूर्वी कधी माणूस एकटा घरात असला तर शेजारच्या बाईला असं नाही म्हणता येत होतं की तुम्ही आमच्याकडे जेवायला या. पूर्वजन जाय रे ते काकाने आले काही नसेल हे देऊन देतं त्या काकाला. ते पोराच्या हाती ती बाई त्या माणसाला पाठवून देत होते निस्वार्थीपणाने. ते कोणी नसेल बिचारा देऊन देतं. आणि तोही मनुष्य आवडीने खाऊन यायचा आणि म्हणायचा काय भाजी छान होती तुमची आज माझं पोट मस्त भरलं. कारण जेव्हा मनुष्य निस्वार्थ. साने गुरुजींच्या चरित्रामध्ये एक कथा आहे. साने गुरुजींकडे कोकणामध्ये गरिबी होती पण त्यांच्या आईला द्यायची फार सवय होती. हे लाकडं टिकणाऱ्या बाया त्यांच्या दारापुढे पाणी प्यायच्या. तर ती साने गुरुजी आई काय करायची एवढंच भाकरीचं तुकडं नुसतं पाणी काय पिईल बिचारा. आणि त्याच्यावर चिंचेचं लोणचं आंब्याचं लोणचं एवढं देऊन द्यायचं त्या बाईला पाणी देऊन द्यायची ते. आणि ती बाई भाकरी खाऊन घेतलं लोणचं खाल्लं पाणी प्यायला तुझे पोरं मोठे हो. आता तो भावना आहे ती एवढेच द्यायचे ते कारण परिस्थिती. पण तेवढा तो तुकडा पोटात गेल्यानंतर पाणी प्यायल्यानंतर त्या मजुराला तरतरी यायची. एक दिवशी काय झालं की त्या बाईकडून ती मोळी उचलली जात नव्हती. आईसाहेबांनी पाहिलं हे इकडे त्या आजीला मोळी उचलून दे. म्हणे आई त्यांना शिवलं की आंघोळ करावी लागते. मग म्हणे तुला दोन वेळा आंघोळीचं पुण्य मिळेल अशी आई पाहिजे. आपण त्या आईची टिंगल करतो हा. लक्षात द्या आपल्या मुलाला सांगितलं म्हणजे परोपकार कसा करायला आईने शिकवला. दोन वेळा आंघोळ केलं तर पुण्य असतं म्हणे. संन्यासी तीन वेळा आंघोळ करतो संत दोन वेळा करतात. त्याचं कारण आहे स्नानाचं पुण्य आहे. आता लोक पाहून उन्हाळा लागू द्या मस्त करते दोन वेळा. आता काय येडा म्हणायला ना पाणी वाया घालते आणखी ते पाहिलं सोडत तरी तीनदा बिये नापास झालेला असतो तो नवरदेव. तुम्ही बाहेरून आल्यानंतर से विषाणू आहेत आंघोळ झालीच पाहिजे. हातपाय धुवायला सांगितलं तर चाळे म्हणत होते. आता डेटॉल लावा अमुक लावा ढमुक लावा. आता सगळेच हात धुवायला लागले दोन किती दिवस टिकतात कोण आठव. आई बोलली की पोरं एवढाले डोळे करत आहे हातपाय धुव काय झालं मी तर बूट घातला होता झालं. ही जी प्रवृत्ती आहे आपली तमोगुणात्मक. खरं मुलांनी घरामध्ये मोठ्याने बोलण्याची काहीच गरज नसते. आई आणि वडील आहे ते पण ते मर्यादा सोडून देतात. त्या आईवडिलांची मर्यादा सोडल्यामुळे जीवनामध्ये नुसते दगडचे दगडच असतात. लवकर फलद्रूप मिळत नाही ते. कारण येन केन प्रकारेनं आपल्या वाचेनं आपल्याकडून पाप होत असतं. म्हणून यज्ञ सांगितला आहे. आता तपो यज्ञम. आपलं कर्तव्य करीत असताना कठीण परिस्थितीला प्रसन्नपूर्वक सामोरं जायचं याला तपयज्ञ म्हणतात. जीवनात सगळेच काळ चांगला नसतो. काही वेळा खूप कष्ट करावे लागतात पराकाष्ठा करा
तो सुद्धा यज्ञ आहे। कावळ्याची गोष्ट आहे बघा, एका गागरीत पाणी कमी होतं, त्याने खडे टाकले, खडे टाकले आणि पाणी वरती आलं, तसं आहे ते। जीवनामध्ये प्रसंग निर्माण होतात, त्या प्रसंगामध्ये तात्पर्य ठेवून आपलं काम करणं, ते श्रेय मिळतं। आता योग यज्ञ कर्माच्या सिद्धी असिद्धीमध्ये फलप्राप्ती अप्राप्तीचं समान राहणं, आपण कर्म करत असताना काही आपल्याला अनुकूल हो या प्रतिकूल राहो, दोन्ही स्थिरमध्ये बघाव कसं आहे, ठीक आहे। म्हणून काही लोक कोणाकडे काम करताना तर ठरलेलंच घेतात, कोणी कधी म्हणून नको माझ्यावर उपकरण करा एवढ्यात मी भागवेल, कारण त्याला ते समाधीचं ज्ञान असतं, समाधान, ते ठीक आहे। आपल्या कष्टाचंच आपल्याला अनुभवायचं आहे आणि कष्टाच्या अनुभवाचंच फळ पाहिजे आपल्याला, म्हणून ते म्हणतात आता स्वाध्याय रूपी यज्ञ। आता आपण हा करतो ना, हा रोज हा स्वाध्याय आहे, हा यज्ञ दुसऱ्याच्या हिताकरता आणि सत्शास्त्राचं पठन करणं आणि नाप जप करणं, इतक्या गोष्टी स्वाध्यायामध्ये। तुम्ही स्वाध्याय करतात आणि एखादा कोणी पडला त्याला उचललं तोही स्वाध्याय होतो, कोणाला काही अडचण आली त्याची अडचण दूर करून दिली तुम्ही। अव्या मनुष्य आर्थिक अडचणी सगळ्यांच्या दूर करू शकत नाही, पण मदत रूपानं मनुष्य काम करू शकतो। काय केलं, त्या आजीला मोळी उचलून द्यायला लावली, मदत केली। पहा तुम्ही, काही लोक मध्यम परिस्थितीत आहेत, त्यांच्याकडून द्रव्य जास्त दिलं देत नाही पण मदत कार्य करून जातात, त्याला म्हटलं आहे श्रमदान। दानाचा जे एक प्रकार आहे तो श्रम, हे सुद्धा दुसऱ्याकरता निस्वार्थ वृत्ती न करणं हे एक तप आहे। तपाचे सामर्थ्य तपिन्याला अमुक, चिरंजीव कल्प वैकुंठी नाद, मातृपितृभाता सगोत्र अपार चतुर्भुज नर होणे ठेला, माऊली म्हणते। आता प्राणायाम रूपानं पूरक कुंभक रेचक, आपण प्राणायाम जो करतो श्वास घ्यायचा सोडायचा आणि साठवायचा, हे दोन्ही नाक पुढ्या दाबायचा, हा पण यज्ञ आहे। हा यज्ञ आपल्या शरीराच्या आरोग्याला कारक आहे, पण असं बलत संतनी करायचं, 100 स्ट्रोक काढतो, आता हल्ली काय गेलं लोकांनी 100 100, मी 1000 काढतो ना आजारी पडून गेले। हे जे आपले आतडे आहे ना, हे वासनेमुळे लोझर झालेले असतात आपल्याला तेवढे। हा ब्रह्मचारी माणूस असेल तर तो पहा तुम्ही, पहिलवान लोकंसुद्धा 1000 बैठका 1000, हे शेवटी शरीर लोखंड झालं, प्राण जाता जात नव्हता, त्यालाही मर्यादा आहे। पूर्वी गावातले बलवान लोक काही वयापर्यंतच तो व्यायाम करायचे, नंतर थांबून द्यायचे, अय पोरं तयार व्हा रे आता आम्ही नाही करत, कारण ते काही काळानंतर करायचं नसतं। आता हे पैसे मिळवण्याकरता करता करता ते अंतकाली खूप हाल होतात, कारण ते तो सगळा वायू जो आहे तो शरीरात साचून जातो, काही वयानंतर करायचं नाही। म्हणून आपण केव्हा कोणत्या विषयातून बाजूला होणं हे समजणंसुद्धा ज्ञान आहे आणि हाही एक यज्ञ आहे। आपलं कोणी ऐकत नाही ना, मग त्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपल्याला वाटतं आता सुधरतील तेव्हा सुधरतील, आता ते काय कसं काय सुधरत, ते फाटकेच आहे तर काय सुधरतात, हां जुनं वस्त्र झालं त्याला किती ठिगळं लावायचं, त्यात जीर्णच होतं ते। समृद्ध वृत्ती प्राणायाम यज्ञ, नीट नियमित योग्य प्राणायाम करणे, प्रमाणशीर आहार घेणे आणि प्राण आपान वायूला आपल्या शरीरामध्ये स्थिर ठेवायचं हा एक यज्ञ आहे, असे 12 यज्ञ सांगितले। आता या पुढच्या 12 यज्ञाचं ज्ञान उद्या पाहू, हे आपल्याला करायचे हे यज्ञ आहे। अजून खरा जो यज्ञ आहे तो पुढे आहे,
आणि माऊलीनं या सगळ्या यज्ञांमध्ये नाम जप यज्ञ समजून ठेवला आहे. बस नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरून राय. याचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. काशीच्या जवळ एक राजा होता. त्या राजाच्या मुलाचं शरीर जीर्ण झालं. त्याला मृत्यू येणार होता म्हणून राजाने अनेक वैद्य साधू संत यांच्या मदती घेतल्या पण काही केल्या काम होईना. तर त्याला एक संन्यासी भेटला. तो म्हणाले, बाबा राजेसाहेब, तुमच्या मुलाचा प्राण वाचवायचा असेल ना तर ज्याच्याजवळ कोटी कोटी रामनामाचा जप झाला आहे तोच वाचवू शकेल. त्यावेळा कबीर महाराजांचं वैभव होतं. कबीर महाराज शेला विणत श्रीराम सीताराम राम राम सीताराम राम राम चालू होतं. राजा आलाबरोबर कबीर महाराज पुढे गेले, या महाराज काय नाही तुम्ही कोटी जप करतात असं लोक म्हणता म्हणे, मला काही माहीत नाही तुमचं काम काय सांगा. म्हणे माझा मुलगा आजारी आहे. त्यांनी ती दोऱ्याची एक गाठ अशी केली. म्हणे वा माझं कोटी कोटी राम आहे ना, तर हे एक कोटी रामाचं फळ आहे, म्हणे हे घेऊन जा, हे जाळून टाका, दुधामध्ये टाकून द्या आणि तुमच्या मुलाला पाजून द्या. आता माणूस पुत्राकरता काही करतो. एवढ्या राजाने ते घेतलं. कबीर म्हणे मला नमस्कार करू नका, गंगा मैयामध्ये आंघोळ करून घ्या घरी चालले जा. म्हणे मला नमस्कार करून काय उपयोग होणार आहे, उलट म्हणे मी आज रामनाम दुसऱ्याला दिलं आहे मला दोष लागेल, मला आता गंगेवर जावं लागेल म्हणे स्नान करायला. कबीर पंथ वेगळा होता पण आंघोळ तीन वेळा करत होते. राजा घरी गेला, दूध दिलं, एक महिन्यामध्ये मुलगा टणटणीत झाला. लक्षात आलं काय? मरणासन्न काम कबीराने केलं, रामनामाचा कोटी जप आहे म्हणे त्यांच्याजवळ. तर म्हणे एवढाच घेऊन जा. नंतर राजा जेव्हा भेटायला आला कबीर महाराजांना, म्हणाले मग तुम्ही आता परत कसे आला आले, जे रामनाम सांगितलं आहे ते घ्या म्हणजे तुमचा जीव उद्धरेल. कबीराने सोडून दिलं. राजाने जे आगिरी वगैरे वगैरे म्हणे, नाही ते रामनाम विकल्याचं फळ होईल, तुम्ही रामनाम घेतलं की मला मिळालं. संत काय करतात, दुसऱ्याच्या मनाची जागृती करतात, हा सुद्धा यज्ञ आहे. जागृती करून देतात. एवढाही झाल्यावर माणसाचा विश्वास बसत नाही आणि तरी तो नामाच्या मागे लागत नाही. सत्यगुरु राय कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. भोजना मागती सुख पाव शिर.